शुभल का तुम्हाला तुम्ही ब्रह्मांडाचा धनंती नामदेवाची दासी जनी किती वेणी पणी देवाला सांगित देव म्हणते रुक्मिणी माझ्या धनीला नाही कोणी नेता माझा सांगण्याचा उद्देश जनाबाई इतक्या देवाची भांडल्या पण त्यांच्या भांडणामध्ये प्रेम होती आवड होती करू आवडीने वाद देवा हे संबोधन आहे आणि संबोधन आलं की समजायचं कोणासोबत तरी संवाद चालला तसं गोरोबा काकाचा आणि पांडुरंगाचा संवाद झाला गोरोबा काका पांडुरंगाच्या दर्शनाला गेले आणि दर्शनाला गेलेले असताना गोरोबा काकाच्या डोळ्याला धारा लागल्या विचारलं पांडुरंगानं तुम्ही माझं एवढं इतकं भजन करता तुम्ही स्वतःच लेकरू पायानं चिखड्यात तुडवलं जागेवर पाणी सारखं तडफडून गेलं तुमचे स्वतःचे हात तुडून टाकले इतकं तुम्ही भजन करता आणि माझ्या दर्शनाला आले नेमका गोरोबा काका तुमचा नेमका माझा काय संबंध हा विचारायच्या नंतर याच उत्तर गोरोबा काका अभंगाच्या प्रथम काय संबंध तर गोरोबा काकांनी एका जन्माचा नाही देवा तर तुमचा माझा तीन जन्माचा संबंध सांगतो म्हणून देवा तुझा मी या शब्दाद्वारे गोरोबा काका देवाचा आणि आपला तीन जन्माचा संबंध सांगतात तर गोरोबा काका कोण होते गोरोबा काका इंद्राचा अवतार आणि तो इंद्र मृत्यू लोकातील लोकांना शिक्षा देण्याकरता यम झाला आणि एकदा मांडवी ऋषी ध्यानस्थ बसले होते आणि एकदा एका राजाची चोरी झाली चोरटी ते दंडौलत घेऊन पळत सुटले पळता पळता त्यांच्या मागे राजाचे सैनिक लागले मागचा पुरता विचार केला नाही त्या चोरट्यांनी ते धन दौलत मांडव ऋषीच्या आश्रमात टाकलं पळून गेले आता सेवक आले राजाचे बघितलं मांडव ऋषीच्या आश्रमामध्ये धन दौलत टाकलेलं मागचा पुढचा विचार अरे रात्रीचे डोळ्या दाखतो दिवसा दोऱ्या करतो स्वतःला साधू समजतो अरे असे अनेक शब्दामध्ये त्यांना बोलले पण मांडव ऋषी काहीच बोलले नाही परिणाम घडलेला सगळा प्रकार राजाला सांगितलं राजाला डबल क्रोध आला आताच्या आता द्या त्या मांडव ऋषीला सुळावर द्या आणि तो मेलाचा निरूप घेऊन माझ्याकडे या आणि सेवक आले मांडव ऋषीला धान्यस्थ अवस्थेत बसताना नाही का त्या सुळावर टेकवलं सुळ अंगात टोचल्याबरोबर मांडवी ऋषी नाही का अंगात टोचल्या मांडव ऋषीला जागृत झाली विचारलं अरे यमा माझा काय अपराध मला सुळावर देण्यात येत आहे त्यावेळेस त्या यमाना सांगितलं तुम्ही बाल्य अवस्थेमध्ये एका आळीला काटा टोचला त्याचं प्रायश्चित्त तुम्हाला भोगावं लागत आहे मांडव ऋषी म्हटले अरे अरे मला कायदा सांगतो का यमा अरे कायदा सांगतो 18 वर्षाचा अगोदर केलेला गुन्हा बाळ गुन्हेगार मुक्त केला जात आहे मी तुला शाप देतो तुला मृत्यू लोकात तीन जन्म घ्यावे लागतील यम तर लटलट कापायला लागला क्षमा करा मायबाप माझ्यासारख्या पामराकून अपराध घडला कोणती शिक्षा करा तर मला माफ करा पण विश्वास द्या माझा पुढचा विचार तुला मांडव ऋषीने सांगितलं आहे माझ्या शापानुसार तुला मृत्यू लोकात तीन जन्म घ्यावे लागतील पण तिन्ही जन्मामध्ये तुला भगवान परमात्म्याचं सान्निध्य लावल आणि तिन्ही अवतारात तुझा उद्धार होईल म्हणून त्याच गोरोबा काकाचा यमाचा पहिला अवतार द्वापार युगामध्ये विदुर या रूपाने जन्माला आले नाही का महाभारत आपल्याला माहिती आहे नाही का विदुर या महाभारत सांगायची गरज नाही आता वारीच्या वाटण महाभारत सांगायची गरजच नाही बरं का महाभारत सांगायचं म्हणल्यावर 2-4 वर्ष आपण टीव्हीला बघितले रे आणि रामायण सांगायचं म्हणल्यावर 7 दिवस लागतात पण तुम्हाला एकाच वाक्यात रामायण आणि महाभारत सांगतो एकाच वाक्यात बरं का कशाला म्हणतात रामायण आणि कशाला म्हणतात महाभारत बरं का माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं याला म्हणतात महाभारत कळलं का महाभारत कशाला म्हणतात रामायण दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं याला म्हणतात रामायण कळलं ना त्याच्यापेक्षा बारीक सांगतो मला बरं का माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं याला म्हणावं दुर्योधन आणि दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं याला म्हणावं बरस पठाडी विठ्ठल आयुष्य उद्ध्वस्त झालं आता कलियुग आता रावण एका तोंडात आहे डोळे त्याला दोनच आहेत पण बघेल तिकडे त्याची वाईट दृष्टी म्हणून कदाचित हनुमंत रायाला प्रश्न पडला असेल कोणता कौणसे रावण की भुजा उखाडू कौणसे लंका को आग लगाऊ घर घर रावण घर घर लंका तो इतने राम कहां से लाऊ बर का
विदुर काका हे महाभारतातील पात्र आहे. विदुर काका नाही का पहिला अवतार द्वापर युगामध्ये विदुर या रूपाने जन्माला आले गोरोबा काका नाही का. आणि मग विदुर इतके नीतिवंत होते म्हणून या भारत वर्षामध्ये दोन नीती प्रसिद्ध आहे. कोणती? एक विदुर नीती आणि एक चाणक्य नीती. राजनीती नाही बघा, दोन नीती प्रसिद्ध आहे. आणि मग नीती शिकू लागले धृतराष्ट्राला. धृतराष्ट्र दुर्योधन अरे चुकत अरे तू स्वतःच्या भावासोबत पांडवासोबत असा राजकारण करतो असं म्हटल्याच्यानंतर धृतराष्ट्र सांगितलं अरे दुर्योधना दुःशासना जा या विदुराला काळ्या कोठडीत टाका. मागचा पुढचा विचार केला नाही. विदुर काकाला तिथून जागा सोडली कारण सज्जन माणसाला आपली अपकीर्ती ही मरणाच्या पलीकड ठरते. बर का सज्जन माणसाला साधू माणसाला आपली अपकीर्ती सहन होत नाही. अरे नाही का गीतेमध्ये सांगितलं संभावितशेच्या कीर्ती मरणादती रीत्येते. सज्जन माणसाला आपली अपकीर्ती मरणाच्या पलीकड ठरते. बर का ही घडलेली घटना सांगतो बर का. माझे गुरुजी वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी हे कीर्तनामध्ये गुरुजींनी सांगितलं पुणे जिल्ह्यामध्ये पुन्नर तालुका आहे आणि निमगाव सावा नावाचं गाव आहे. 35 वर्षापूर्वीची घटना. आणि त्या गावाची घडलेली एक सज्जन ग्रस्त ओरिजिनल बर का. आणि तो प्रातर्विधीला गेला. गवर्नर फॉरेस्ट जंगल होत. ते जंगलात एवढी काठी उचलली. काठी उठी रस्त्याने जात असताना उचलली. गाव गुंडाने सांगितलं अरे स्वतःला साधू समजतो सज्जन समजतो चोऱ्या करतो शेतात मोठा द्याला. अपील झाली पार सगळं वकील कोर्ट भरलं न्यायालय भरता. सांगितलं तुम्ही चोरी केली आता तुम्हाला चाराने दंड होणार. तो सज्जन ग्रस्त म्हणाव चुकीने नजर चुकीने मी काठी उचलली. तू म्हणता चोरी केली अहो माझ्या वजनाच्या मी दुप्पट पैसा देतो पण तुम्ही चोरी म्हणू नका. नाही ना तुम्ही चोरी केली असं जमणार नाही. आता तुम्हाला चाराने दंड झाला म्हणजे झाला म्हणलं की माणूस गेला. हे सज्जन माणसाचं कलियुगात सांगतो. त्यानं आपला प्राण सोडून दिला. सज्जन माणसाला आपली अपकीर्ती मरण ठरत असते. विदुर काका तिथून निघून गेले. नंतरचं जीवन त्याने वानप्रस्थ जीवन जगलं. विदुर काकाने तप केलं आणि त्या तपाचा परिणाम देवाजवळ पत निर्माण झाली. तप केल्यावर पत निर्माण होते. किती तप किती पत निर्माण झाली. दुर्योधनाच्या 56 प्रकारच्या भोगाचा विदुर काकाच्या दुर्योधनाच्या 56 प्रकारच्या भोगाचा देवाने श्रीकृष्णाने धिक्कार केला. पण विदुर काकाच्या कन्याचा स्वीकार केला. इतकी पत निर्माण झाली. माझा दृष्टांत संपला. मांडव ऋषीच्या शापान त्या यमाला द्वापर युगामध्ये विदुर या रूपाने जन्माला आले. पण भगवान श्रीकृष्णाचं सानिध्य लाभलं आणि याही अवतारात उद्धार झाला म्हणून गोरोबा काका म्हणतात देवा तुझा मी त्रेतायुगामध्ये गंध माजण्या रूपाने जन्माला नाही का. राम कथा ऐकलं का. आज राम रावणाच्या युद्धामध्ये अनेक वानराचा पडसा पडला. कोणी नाही का कुंभकर्णाने. अरे का म्हणून महाभारतातलं युद्ध 18 दिवस लढाई चालली आणि राम रावणाचं युद्ध 72 दिवस लढाई चालली. आणि मग अनेक वानर मारले. गंध माजण नावाचं वानर लागलं कुंभकर्णाच्या हातात. मारणार पण त्याच्या अंगाचा सुगंध येत होता. सांगितलं गंध माजणा तू जर रावणाचा म्हटला तर तुला लंकेत देतो आणि तू जर रामाचा म्हटला ना तू जागेवर चिरून मारतो. त्यावेळेस डोळ्याला धारा लागल्या गंध महाराजा. अरे कुंभकर्ण ऐकून घे मी रामाचा होतो रामाचा आहे रामाचाच राहणार. अरे रावणाचा म्हणून मी अरे रामाचा म्हणून मी मरायला तयार आहे. रावणाचा म्हणून जिवंत राहायला तयार नाही. मागचा पुढचा विचार केला जोरात मोठी दाबला नाही का. फक्त दिसी टोमॅटो सारखा पाली सारखा तळफडू लागला. आणि भगवान प्रभू रामचंद्राच्या मांडीवर मरणाला कुणाला गंध माजणारा पण शेवटी जय श्रीराम म्हणून मेला. माझा दृष्टांत संपला. त्रेतायुगामध्ये मांडव ऋषीच्या शापानं तोच यम त्रेतायुगामध्ये गंध माजण या रूपाने जन्माला आला. पण प्रभू रामचंद्राचं सानिध्य लाभलं त्याही अवतारात उद्धार झाला म्हणून गोरोबा काका म्हणता देवा तुझा मी कुंभार देवा का.
सेवा तुझा मी आणि कलियुगामध्ये तो नियम असताना उस्माना उस्मानाबादमध्ये नाही का धाराशिव जिल्ह्यामध्ये नाही का संभाजीनगर नाव ठेवलं पण मी म्हणतो छत्रपती संभाजीनगर हे नाव शोभून दिसतं बरं का खऱ्या अर्थानं स्वाभिमान वाटला पाहिजे नाही का आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला म्हणून विचार नाही का धाराशिव जिल्ह्यामध्ये नाही का तीर नावाचं गाव आहे नाही सत्यव आणि सुमती या दाम्पत्याच्या पोटी गोरोबा काकाचा जन्म झाला गोरोबा काका दिसायला गोरेप्पन होते म्हणून बरं बालाजी महाराज सारखे आमच्या नाही का पण त्यांचं नाव गोरोबा तुमचा ओरिजिनल कलर आहे आमचे काळे पडले कलर डुप्लिकेट नाही का आणि मग ते गोरोबा काका रांगते झाले मोठे झाले नाही का इतका वेळ नाही आपल्याला आणि मग त्यांचं लग्नही जुळलं त्यांच्या पत्नीचं नाव रामी नावाची पत्नी लग्न जुळलं त्यांना काही दिवस वर्षानंतर काही काल लोटल्यानंतर त्यांना मुलगा झाला मुलाचं नाव मकेरेंद्र आता मकेरेंद्र रांगता झाला आणि एक दिवस चा प्रसंग गोरोबा काका चिखल तुडवत होते आणि चिखल तुडवत असताना त्यांची पत्नी रामी पाणी आणून द्यायची आणि लेकरू रांगत होत सांगितलं पत्नीने बरं का महाराज मी आता चालले पाणी आणायला पण आपला मकेरेंद्र दारात रांगत आहे त्याच्याकडे लक्ष ठेवा बरं का तुमचं त्या विठ्ठलाचं सारखं भजन चालू असतं नाही का ती गेली पाणी आणायला आणि इकडे गोरोबा काका भजनात रंग झाले आणि भजनात ते देखू कधी त्या नाही का चिखलामध्ये आलं मागचा पुढचा विचार करणार भजन करता करता गोरोबा काकांनी आपला स्वतःचा मुलगा पायाखाली तुडवला हे फार मोठं नवल काही दिवस गेले आणि माहेरला गेली आणि तिची बहीण होती संती नावाची तिला वडिलांना सांगितलं आणि लहान्या बहिणीचा विवाह आपल्या पतीसोबत जुळवून आणला आणि मग ते कन्यादानाचा तो कार्यक्रम झाला आणि गोरोबा काकाचे सासरे म्हटले बरं का गोरोबा तुम्ही माझ्या पहिल्या मुलीचा जसा सांभाळ केला तसा हिचा पण सांभाळ करा आणि यात जर तुम्ही काही बदल केला ना तर तुम्हाला तुमच्या पांडुरंगाची शपथ आहे गोरोबा काका म्हणजे जमला आता हिला बोलायचं नाही आणि हिला बोलायचं नाही आता नाही का आणि मग एक दिवसचा प्रसंग नाही का गोरोबा आणि दोन्ही पत्नीनी त्यांचे दोन्ही हात आपल्या अंगावर टेकवल्याबरोबर गोरोबा काकाला जाग आली अरे माझ्या हातानं पांडुरंगाची शपथ मोडली गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे दोन्ही हात गोरोबा काकाने तोडून टाकले रक्ताबंबा त्यांचा देह झालेला नाही का चक्कर गोरोबा काका नाही का पांडुरंगाचं विठ्ठला विठ्ठला भजन करू लागले आणि मग काही दिवस गेल्याच्या नंतर आता नाही का संसार कसा भागावा काय खावं आता मडके घडवायचा कार्यक्रम संपला काय खावं दोन पत्नी आपण कसं जगावं अरे गोरोबा काकाची चिंता त्या पांडुरंगाला पडली वाळवंटा पासून महाद्वारापर्यंत ज्याच्या पुढे अभिषेकाला बारी तो जगाचा बाप पांडुरंग परमात्मा कुंभार झाला रुक्मिणी आईसाहेब कुंभारीन झाली आणि गरुड गाढव झाला आणि गोरोबा काकाच्या घरी आले माय बाप आम्ही पंढरपूर क्षेत्राचे कुंभार आहोत गरीबाला काही काम मिळेल का माय बाप लॉटरी लागली महाराज गोरोबा काकाची म्हणून मी नेहमी सांगत असतो बार काय नाही बरं का मी नेहमी सांगत असतो अरे देवाजवळ असतो त्याला पुजारी म्हणतात बरं का देवाजवळ असतो त्याला पुजारी म्हणतात तर देव ज्यांच्याकडे असतो ना त्याला संत म्हणतात बरं का गोरोबा काकाचा नाही का लॉटरी लागली देव त्यांची काम करू लागला आणि मग काम करला काय नाही माय बाप दोन काही तर जेवण चालत आम्हाला काही नसतं तरी चालत परिणाम नाही का भगवान
परमात्मा कुंभार झाला शिखर चुळवायचे रुक्मिणी आई साहेब पाणी आणून द्यायचा आणि गाढव असणार नाही का गरुड गाढव झाला ती माती आणून त्यांचा तो वीरक्रम चालू झाला मडके घडवायचा भगवान परमात्म्याने केले तयार केलेले नाही का ते मडके फुटत नव्हते महाराज गाडगे फुटत नव्हते एक दिवस हा प्रसंग ज्ञानेश्वर आदि करून सर्व संत गोरोबा काकाकडे आले आणि गोरोबा काकाचे तुटलेले हात बघितले काय झालं गोरोबा काका ते सगळे सगळा प्रसंग त्यांनी सांगितला मग तुमचे मडके कोण घडवतं मग तर डोळ्या धार लागल्या त्या पांडुरंगाला माझी दया आली पंढरपूर क्षेत्राने एक दाम्पत्य आले कुंभार आणि कुंभारीन त्यांच्यासोबत एक गाढव आले ते मडके घडवतात त्यामुळे मला काही काळजी नाही ज्ञानोपारायसर संतांनी बघितले ते गाडगे मडके बघितले शंख चक्र गदा पद्मांचे ठसे उमटलेले अरे गोरोबा आर तो कुंभार दुसरा कोणी नसून तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे डोळ्याला धारा लागल्या काळजी करू नका ज्ञानोबा राय तो आता येतच असल माती घेऊन नाही येणार आता त्याच्या भेटीला आपल्याला पंढरपुराला जावं लागेल गोरोबा काका त्यांच्या दोन पत्न्या ज्ञानेश्वर आदी सर्व संत महात्मे मंडळी निघाले पंढरपूरच्या क्षेत्रानं आणि पंढरपूर मध्ये गेले असताना वाळवंटामध्ये नामदेवराचं कीर्तन चालू होत आणि त्या कीर्तनामध्ये नामदेवराच्या कीर्तनामध्ये गोरोबा काका बसले कोण नामदेवराय एकेकाळी याच नामदेवरायाला गोरोबा काकांनी कच्च ठरवलं त्या नामदेवरायाचा एवढा अधिकार झाला वाळवंटामध्ये कीर्तन चालू झालं जनाबाईला माभंग सांगण्याचा अधिकार होता आणि मग कीर्तन रंगात आलं आणि नामदेवरायाने सांगितलं इथं बसलेल्या सर्व श्रोत्यांनो मायबापांनो ज्याला ज्याला देवाने हात दिले त्याने हात वर करा आणि मोठ्या प्रेमानं भजन करा पण आता गोरोबा काकाच्या डोळ्याला धरा लागल्या अरे पांडुरंगा रात्रंदिवस या हातानं तुझं भजन केलं पण ते हात नाही भजन करू तरी काय मी तरी गोरोबा काकांनी तुटलेले हात नाही का वर उचलले भजन करायला लागले पण आपणही मोठ्या प्रेमानं सर्वांनी आपले हात वर करा आपण भजन करत का विठ्ठल माझा की
शोभा प्याली से, चाय की शोभा प्याली से, भोजन को शोभा थाली से, बगीचों को शोभा माली से, झगड़ों की शोभा गाली से, ससुराल को शोभा साली से और कीर्तन को शोभा थाली से। मना विठ्ठल विठ्ठल नुसती माणसं पाहतात देवऱ्यामध्ये सरकार म्हणून काय तर महाराज सात जन्मात वगैरे लयावकडे महाराज काही ठिकाणी चला महाराज चहा प्याला अभ्यत नाही चहा प्याला गेलो पती पत्नी विचार दोघं पाया पडले दोघांनी पाच पाचशे दक्षिण आपण दिली बरं का उगं केला इशारा जातात माणसं देतात मला माहिती नाही का पण माता म्हणते महाराज आम्ही काही घेऊ नाही पण काळजी करू नका मी सोनं चांदी मणी काय घेतो बरं का असं एकदा बीडला कीर्तन केलं बरं का भरत महाराज नाही का आणि कीर्तनात एका मावशीला कीर्तन लय आवडलं आणि तिनं ती दीड लाखाचा नेकलेस पायावर अर्पण केला इतका फुट झालो कीर्तन सोडून हिंगोलीत गाठले सोनाराकडे म्हणलं बघा लवकर किती येतात म्हणजे महाराज कुठे गेले होते म्हणलं गळाटवाडीला अरे तुम्हाला फसवलं म्हणलं विठ्ठल विठ्ठल माय महाराज मी इंग्लिश स्कूल मध्ये शिकले इंग्लिश स्कूल म्हणजे सांगर एक कोण मणियरी बाबू आता आईला संस्कार नाही लेकरा लागतील ना आता ते आवडत नव्हतं महाराज नाही का लेकरं लय बिलिंदर आता मग माता माया म्हणतात आवडत नव्हतं चार पाच शेजार नेल्या तर अगं माय बंड्याच मुडकं दाबायला जसं चार पाच जणीनं धरला माझ्या पायावर बोला पुंडली काढता आता मम्मी स्वयंपाकघरात पप्पा ड्युटीवर आता फक्त बैठकीत मी बढ्या इमानदार मोई मला काम सुद्धा आता आता हणते आपल्याला पण आता काय करणं आहे माझ्याकडे लाल डोळे तुरपोक लागलं मी त्याला भेद भेद केलं बंडू तू बोल नकर म्हटला तुझं माझं हळदी पासून पटत नाही म्हणला अक्कलच बरं पडली नाही का मग मला आता काय करणं आहे एवढ्या थांबलंय मला ज्यानं काय केलं दगडच उचलला म्हणलं आज आपली पुण्यतिथी झाली आता बैठक नाही का भटकला त्यानं दगड म्हणलं मावशी आव धरा धरा त्याला माय महाराज गेल्या वर्षी तुमच्या सारखे महाराज चहा प्याला आले आमच्या बंड्यानं परस्पर हाणले आता काय म्हणलं तर गोरोबा काकाने विचार केला अरे पांडुरंगाचं भजन केलं तर माझे तुटलेले हात आले डोळ्याला धारा लागल्या नामदेवरायाच्या दर्शनाकडे सांगितला घडलेला प्रकार नामदेवरायाला माझे तुटलेले हात नामदेवराया कीर्तनात आले मग माझा मुलगा सुद्धा पायाखाली मुलगा गेला या पांडुरंगाच्या भजनानं जर तुटले तुमचे हात आले तर तुमचा मेलेला मुलगा का जिवंत होणार नाही पण मेला तो काही वर्षापूर्वी काळजी करू नका त्या पांडुरंगाच्या महाद्वाराचा हात मारा तुमच्या मुलाला रामी संती दोन्ही पत्नी नाही का गुरुबा काका महाद्वारात उभे राहिले आणि आवाज दिला बाळ मकेरेंद्र बाळ मकेरेंद्र बाळ मकेरेंद्र म्हटल्याच्या नंतर मुलगा त्यांचा रांगतच बाहेर आला माझा दृष्टांत संपला गोरोबा काकाच्या डोळ्याला धारा लागल्या गोरोबा काका पांडुरंगाच्या चरणावर माथा विनम्र केला रडायला लागले विचारलं पांडुरंगाने रात्रंदिवस तुम्ही गोरोबा माझं भजन करता करता तुम्ही तुमचे अहो तुम्ही माझी शपथ घेतली तुमचे हात तोडून टाकले इतकं भजन केलं इतकं नाही तुमचं पोटचं लेकर तुम्ही पाया खाली बुडवल्या गेलं पाय नाही का पाय घासू घासू ते मेलं तरी तुम्ही माझं भजन सोडलं नाही नेमका तुमचा माझा एवढं भजन करण्याचा काय संबंध आहे त्यावेळेस गोरोबा काकाने सांगितलं पांडुरंगा अरे या जन्माचा नाही तर तुझा माझा तीन जन्माचा संबंध आहे हा मांडव ऋषीच्या शापानं मी त्रेतायुगामध्ये गंड मादनीय रूपाने जन्माला आलो पण त्यांच्या दुःशापानं प्रभू रामचंद्राचं सानिध्य लाभलं त्याही अवतारात उद्धार झाला श्री कृष्णाचं सानिध्य लाभलं मी विदुर झालो आणि त्याही अवतारामध्ये माझा उद्धार झाला आणि या सलोक कलियुगामध्ये मी गोरोबा आणि तू विठोबा याही अवतारात तुझ्या दर्शनानं माझं नाही का कल्याण झालं आणि तू विचारतो तुझा माझा काय संबंध आहे देवा देवा तुझा मी